महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोनाच्या सावटामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबईला उपनगरांशी जलद गतीने जोडणारी वाहतूक व्यवस्था म्हणजे मुंबईची लोकल। मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा गेल्या 4 महिन्यांपासून बंद असून तिच्यावर आधारित असलेल्या सर्वांनाच वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। पर्यायी जलद व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे व वेळेचा विलंब होत असल्यामुळे सर्वसामान्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे। कोरोनाच्या सावटामुळे गर्दी टाळण्यासाठी रेल्वेसेवा पूर्ववत करण्यास कोणतीही घाई करणार नाही असे राज्य सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात आले आहे। परंतु दुसरीकडे मात्र या जीवनवाहिनीवर आधारलेल्या लोकांची अवस्था ही केविलवाणी झाली आहे। अगदी फूल विक्रेत्यापासून ते रिक्षाचालकापर्यंत सर्वांचाच रोजगार हा या लोकल सेवेवर आधारलेला असतो। परंतु लोकल सेवा बंद असल्याने जलद वाहतूक ठप्प झाली आहे। छोटे छोटे विक्रेते व व्यावसायिकांना त्यांचा माल खरेदी करण्यासाठी मुंबईशिवाय पर्याय नाही। परंतु मुंबईला जाणे शक्य जरी वाटत असले तरी रिक्षा किंवा इतर प्रकारच्या वाहतुकीने अवाजवी पैसे आकारले जातात, त्यामुळे व्यवसायही तोट्यात आला आहे। म्हणूनच लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सर्वसामान्यांकडून करण्यात येत असलेल्या या मागणीला राज्य सरकार कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। लॉकडाऊनमुळे आमचा धंदा काही होत नाही, फुलाचा व्यवसाय आहे, कांदे बटाटे मिरच्या मोसंबी असा व्यवसाय आहे, तो काही धंदा झालेलाच नाही चालू। आणि आम्हाला दूर जायला पण भेटत नाही, ट्रेन बंद आहे, आता काहीतरी चालू करावं ट्रेन वगैरे। आम्हाला उपासमार तुपाळी आलेली आहे। आमचं मत फक्त एवढंच आहे, आता माझं हातावरचं पोट आहे, मी एक रिक्षा चालक आहे। आमचं आता सध्या पहिले दिवसाचा आमचा जो धंदा होत होता, आता आमचा धंदा आहे 250-300 रुपये एवढा, आणि आता आम्ही रिक्षा काढली सध्या। हां, तर आमचे जेवढे रिक्षावाले आहेत आता, जे आता एक एक करून बाहेर येतात आहेत, त्यांची पण हीच परिस्थिती चालू आहे। इथं आम्हाला कोणी धान्य वाटप नाही केलं, कोणी काहीच नाही केलं, रिक्षाला कोणी मदत नाही केली, काही नाही केली। जसे असे इतर आहे भरपूर भाजीपाल्यावाले असतील किंवा ते धान्यवाले असतील किंवा काही असतील, त्या लोकांची पण सध्या हीच परिस्थिती असते। जोपर्यंत लोकल सुरू होत नाही व्यवस्थित, तोपर्यंत आमचा असा हा चालूच राहणार आहे। आम्हाला कोणीही काही इथे मदत करत नाही। आदर्श तायडे, आपले बदलापूर।